मनसेच्या भोंग्या आंदोलनाचं झालं काय? अनेक दिवस हा विषय संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये चर्चेला आला होता आणि असं वाटत होतं एकेकाळी की आता जातीय दंगली होतील की काय, आणि मनसे सगळ्या मस्जिदीवरचे भोंगे उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. सरकार महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा दडपण आलं होतं. मात्र खरंच तसं झालं आहे का? 4 मे म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस शेवटचा दिवस दिला होता, कारण 3 तारखेला ईद होती आणि ईद झाल्यानंतर भोंगे उतरवण्यात येईल असं 1 मेच्या जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं. हजारोंच्या संख्येने गर्दी आली होती. विशेष म्हणजे याच सभेमध्ये भोंगासुद्धा वाजला. त्यावेळेला राज ठाकरे भडकले आणि काय व्हायचं ते होऊनच जाऊ द्या. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महाविकास आघाडीला खरोखर टेन्शन आलं होतं आहे का फक्त राजसाहेबांचं भाषण होऊ द्यायचं म्हणून त्यांनी हो दिलं आणि महाविकास आघाडी तसेच पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने नियोजनबद्ध हा विषय हाताळला त्यामुळे मनसेचं आंदोलन दडपलं गेलं का, किंबहुना या आंदोलनाची हवाच निघून गेली असं म्हणता येईल. कारण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण मस्जिदीवर 90% मस्जिदीवर आजही भोंगे वाजताना दिसत आहेत व सगळीकडे शांतता नांदत आहे. पोलीस प्रशासनाने मनसे कार्यकर्त्यांची केलेली धडपकड त्यामुळे मनसेवर दबाव आला का? त्यातच मनसेचा मोठा चेहरा म्हणजे संदीप देशपांडे पोलीस महिला अधिकाऱ्यांना उडून अद्यापही फरार आहेत. त्यामुळे आपले मोठे नेते जर पोलिसांना घाबरून घरात दडत असतील तर सामान्य कार्यकर्ते काय करणार? त्यामुळे हे आंदोलन 100% फेल झालं असंच काही चित्र सध्या तरी महाराष्ट्रात दिसत आहे. यामुळे संपूर्ण देशात एक असं वातावरण निर्माण झालं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता राष्ट्रीय पक्ष होतो काय, असं एक वातावरण निर्मिती तयार झाली होती. मात्र ती वातावरण निर्मिती काही तासातच पुन्हा एकदा शांत झाल्याचं दिसत आहे. आणि देशातच सोडा, मात्र महाराष्ट्रातसुद्धा मनसेचं अस्तित्व यापुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसणार का हे पाहणं आता गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारच्या चर्चांना आता महाराष्ट्रामध्ये उधाण आलेलं दिसत आहे.